विकासासाठी दळणवळणाची गरज, आमदार अत्राम। ग्रामीण भागातील विकासासाठी रस्ते महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मराव बाबा अत्राम यांनी केले आहे। अति मागासलेला आणि आदिवासी बहुल म्हणून ओळख असणारा गडचिरोली जिल्हा, या गडचिरोली जिल्ह्याचा विकास होण्यासाठी सर्व गावं ही एकमेकांशी जोडली जाणं अतिशय महत्त्वाचं आहे। तसंच येथील लहान मोठ्या नाल्यांवर पूल उभारणी केल्यास नागरिकांना दळणवळण करणं सोपे होऊन त्यामुळे विकासास गती मिळेल, असं प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मराव बाबा अत्राम यांनी अहेरी तालुक्यातील पूल उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी केलंय। हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे सर्वप्रथम, आणि जवळजवळ हा पहिला पूल बांधण्यात आला, थोडाफार त्याच्यामध्ये डिफेक्ट असल्यामुळे पुन्हा नवीन पूल आपण बांधलेला आहोत। आणि हे हा रोड देवलमरी ते आपला अवलमरीपर्यंत हा जो रोड आहे, ह्याला बांधकाम करण्याकरता जवळजवळ मला वाटते 15 ते 20 वर्ष लागले। आता त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी लक्ष टाकले आणि आज आपण पाहतो की सगळं रेगुंटापर्यंत आपल्याला आता जाता येते, हा व्यवस्था आपण केलेला आहे। आता आज जे पूलचं आपण उद्घाटन करत आहोत देवलमरी येथे, हे जवळजवळ 10 कोटीचा पूल आहे आणि त्याच्यामध्ये सर्व पूल आले, त्याच्यामध्ये आपला रस्ताही आला। हा आता पहिला मोठा काम आपण आपला हस्ते आपण उद्घाटन करत केलेला आहोत, पुन्हा आम्हाला पुन्हा आणखीन अधिकचे काम आपण घेणार आहोत, टप्प्याटप्प्यामध्ये कामं होतील। महत्त्वाचं हे आहे की काम होणं हा गरजेचं आहे, कोण करत आहे काय करत आहे हे सगळं लोकांना कळतो आणि त्या दृष्टिकोनातून हा काम आपण आज आपला हस्ते आपण इथे उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो। या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। बिरोची हस्ते भगत यांच्या सहप्रतिनिधी रफिक पठाण, यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता अहेरी गडचिरोली।